दिग्रस तहसील सभागृहात 6 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रभारी तहसीलदार सुधाकर राठोड यांनी आपल्या अमोघ वाणीतून दिग्रस तालुक्यातील नागरिकांना पहिली लस घेतली, त्यांनी दुसरी लस घ्यावी, दुसरी लस ज्यांनी घेतली त्यांनी बूस्टर डोस घ्यावा व ज्यांनी एकही लस घेतलेली नाही त्यांनी पहिली लस घेण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने शासनातर्फे 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर झेंडा अभियानात प्रत्येकाने सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा लावून महोत्सव साजरा करण्याची सुद्धा आवाहन सुधाकर राठोड यांनी केले. तथा SDPO दारव्हा आदित्यजी मिरखेलकर यांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल व आगामी होऊ घातलेल्या सण उत्सवादरम्यान नागरिकांना शांततेत उत्सव साजरे करण्याचे सांगण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी देखील आगामी होऊ घातलेले सण दिग्रस दि ग्रेट नक्कीच शांतताप्रिय बागळून सण उत्सव साजरे करील अशी मला खात्री आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीही पाण्याखाली गेलेली आहे. काही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य निर्माण झाल्याने अनेक तालुक्यांतील गावांमध्ये पाण्याचा वेढा पडल्याने त्या गावांचे पुनर्वसन झाले पाहिजे असे उद्गार शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले. मी नोकरीला असेल, मी छोटा मोठा व्यवसाय करत असेल, मी शेतकरी असेल, मी शेतमजूर असेल, मी कुठली लोडगाडी चालवून माझा दिवसाचा उदरनिर्वाह करत असेल, पण देशाचा जो मानबिंदू आहे राष्ट्रवाद याच्यासाठी माझ्या खिशातले 23 रुपये देऊन तो मी खरेदी करेल ही भूमिका घेण्याची गरज आहे. आणि आपल्यापैकी किंवा दिग्रसपैकी किंवा जिल्हासा कोणी नाही का तो 23 रुपये देऊ शकत नाही किंवा किमान राष्ट्रवादासाठी तरी तो त्यामध्ये नाही म्हणेल तरी, परंतु जी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये या राष्ट्रध्वजाबद्दल आणि त्या अनुषंगाने आपल्या देशाबद्दल जी आपली मनोभूमिका आहे ही समजून घेण्याची गरज आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये प्रचंड युद्ध झालं, मागील उदाहरण मी दिलेलं होतं. VKB News साठी यवतमाळ इथून अजित पहिंद्रे यांची रिपोर्ट.